नमस्कार, तुम्ही पाहताय TMK मराठी न्यूज। बैलगाडा शर्यत क्षेत्रात चालू सीझनचा सर्वात जास्त फॅनबेस असलेला नामांकित बैल जातीनं जरी गावरान असला तर त्याचा पळ बघून भल्या भल्यांना घाम फुटतो, असा मुष्टिकारांची आन बाण आणि शान। पंचम हिंद केसरी बकासूर। तर आज आपण पाहणार आहोत बकासूरसाठी कोणता पैरा योग्य आहे जेणेकरून ही जोडी कायम एकत्र पाळली पाहिजे। बकासूरचे मालक मोहिलशीर धुमाळ हे वेगवेगळ्या मैदानात बकासूरचा वेगवेगळ्या बैलांसोबत पैरा करत असतात, म्हणून बकासूरमुळे आजपर्यंत अनेक बैल उजेडत आले आहेत। तसा बकासूरचा पैरा अनेक टॉपच्या बैलांसोबत झालाय। सांगायचं झालं तर सातारा एक्सप्रेस बल्मा, कलेढोणकरांचा लक्ष्मणराव, मास्तरांचा महिब्या, सोनारपाड्याचा मोठा सोन्या, छोटा सोन्या, सुंदर, रायफल, सासवडचा बल्मा अशा अनेक बैलांसोबत पळून बकासूरने अनेक नामांकित मैदानं मारलीत। हे सर्व पैरे बकासूरसाठी उत्तमच आहेत, पण बकासूरसोबत सासवडचा बल्मा पळाला पाहिजे, कारण सासवडच्या बल्माला तळातून खूप स्पीड लागतो आणि तोंडाला बकासूर गाडी मारतो, त्यामुळे ही गाडी नरमादी होऊन पळते आणि निकळत राहते। त्यामुळे ही जोडी कायम एकत्र पळाली पाहिजे। तुमच्या मते कोणता पैरा बकासूरसाठी योग्य आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।